प्रतितयश बांधकाम व्यावसायिक सिकंदर मुसा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मुसा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स। नमस्कार, मी जितेश कोळी, मॅक्स मराठी मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज खेड शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते सिकंदर मुसा आज यांचा वाढदिवस आहे आणि आज यांच्या वाढदिवसानिमित्त आपण मॅक्स मराठीचे वतीने त्यांना शुभेच्छा तर देणारच आहोत, परंतु आज खेड शहरातील विविध विषयांवरती आज आपण त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहोत। तर सर्वात पहिले सिकंदर भाई, तुमचं मॅक्स मराठी मध्ये खूप खूप स्वागत आणि मॅक्स मराठीच्या संपूर्ण परिवारातर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। सिकंदर भाई, सर्वात आधी मुलाखतीला सुरुवात करतानाच सध्या खेड शहरातील अवस्थेवर आपण आज चर्चा करणार आहोत। खेड शहरामध्ये सद्यस्थितीला राजकारण जे सध्या सुरू आहे, विविध मुद्द्यांवरून सुरू आहे, वेगवेगळे आंदोलन खेड शहरामध्ये होत आहेत, तर एकूणच या सर्व विषयावरती आणि खेडच्या राजकारणाविषयी आपल्याला काय वाटतंय आणि एकंदरीत काय वाटचाल चालली? आज तुम्ही बघताय खेड मध्ये फक्त गलिच्छ राजकारण चालू आहे, विकास कमी आणि राजकारण जास्त चालू आहे। नक्कीच विकास कुठेतरी थांबलाय या संपूर्ण राजकारणामध्ये। खेड शहरातील जे नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहेत, जे मूलभूत अधिकार आहेत, हक्क आहेत, त्यांची कुठे सोडवणूक होताना पाहायला मिळत नाही। खेड शहरात असे अनेक मुद्दे आहेत। पाहिलंच तर आपल्या खेड शहराजवळ वाहणारी जगबुडी नदी आहे, त्या नदीमध्ये देखील प्रदूषणाचं मोठ्या प्रमाण आहे आणि या सर्वाला कारणीभूत खेड नगरपालिका आहे असं चित्र सध्या तरी प्रथम दर्शन दिसतंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? आज काय झालेलं आहे, खेडचा संपूर्ण कचरा हा समर्थ नगर मध्ये टाकला जातो आणि खेडच्या जगबुडीच्या किनारी टाकला जातो आणि मग तो कचरा आणि खाली देवनावर तो सर्व कचरा जगबुडी नदीमध्ये येतोय। खेडचा काही भागाचा सांडपाणी खेडच्या जगबुडी नदीमध्ये सोडला जातोय, त्यामुळे खेडची जगबुडीची नदी नदीची परिस्थिती बघितली जाते तर भयानक आहे। या जगबुडी नदीच्या स्वच्छतेसाठी किंवा या नदीमध्ये कचरा जाऊ नये यासाठी नगरपालिका कुठे उपाययोजना करताना दिसत नाही, तर त्यावर किती काय वाटतं आपल्याला? आज तुम्ही बघितलं ना तर खेडचे सर्व लोकप्रतिनिधी जे आम्ही निवडून दिले तर त्या कामाला अपयशी ठरलेले आहेत, त्यांनी कुठलाच त्याबद्दल ठोस पुरावे केलेले नाहीत, त्यामुळे ते आता ह्याच्या पुढे येणाऱ्या निवडणूक मध्ये आम्ही त्याचा विचार करून नक्कीच काही ना काहीतरी उपाययोजना करू। नक्कीच हा झाला नदीचा प्रश्न। हा झाला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे साठे पौत्रिक मोहल्ल्यामध्ये जे खेड शहराचं मटन मच्छी मार्केट आहे, त्या ठिकाणी त्या मटन मच्छी मार्केटची इमारतीची अत्यंत दुर्वस्था झालेली आहे, कधी कोसळेल हे कोणी सांगू शकत नाही, सर्व व्यापारी तेथील भीतीचे छायाखाली वावरत असतात, तर त्याबद्दल काय वाटतंय आपल्याला? साहेब, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की एक खेडचं जे मटन मच्छी मार्केट आहे हे मुळात ते खाली आता बांधले गेले, तिथं होतच नाही। खेडचं मच्छी व मटन मार्केट आपलं वरचं उद्यान आहे, ते शेजारी मांडलेलं जे मार्केट आहे तिथं होतं, पण काहीच लोकांनी तो खाली हे केलेला आहे। पण आज जी परिस्थिती आहे त्या मच्छी व मटन मार्केटची म्हणजे एकदम गलिच्छ झालेली आहे। तिथं कचऱ्याने दोन्ही साठी आणि पोतीपुड्याला एवढी सुगंधाचा हे त्रास होतोय आणि त्याच्यावर खेडच्या नगरपालिकेने काही लक्ष दिलेलं नाही। आज तिथं बघितलं तर कुत्र्यांचं एवढा हे आहे, 50 कुत्री आहेत तिथं, मगरमच्छ आणि म्हणजे ते शिशुलवर रस्त्यावर येत आहेत आणि त्यांनी खूप लोकांना त्रास होत आहे, त्याच्यावर प्रशासनाने काही उपाययोजना केलेली नाही। नक्कीच त्या गोष्टीवर तर उपाययोजना झालेलीच नाही आहे, परंतु याच अनुषंगाने मला आणखी एक प्रश्न विचारला जातो, म्हणजे गेल्या 3-4 वर्षांमध्ये खेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गटारांची बांधकामाची कामं झालेली आहेत, तर शहराचा विकास फक्त गटारांपुरता मर्यादित राहिलेला आहे का असा एक प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। आज गेले किती अनेक वर्ष आम्ही बघतोय की फक्त नगरपालिकेला इलेक्शन झालं की एकच काम सर्व वाढतलं, गटर बांधणे, म्हणजे तांबे टू तांबे, महारिक टू महारिक, अशी इथे गटारांचं निवेदन काढलं जातो, काही कळत नाही की एक गटारचे दोन दोन वेळेला बिलं काढले जातात काय, हेच लोकांना कळत नाही आणि ते गटर एवढी कशाला गटरावर खर्च केला जातो। आज वर्षाला 1.5-2 कोटी रुपये गटरावर खर्च केला जातो, जो जर दुसरी इतर विकासावर खर्च केला गेला तर बरं होईल। आणखी आता गटारांचा मुद्दा तर आहेच, दरवेळेला फक्त गटारांचीच कामं खेड शहरात होत आलेली आपल्याला पाहायला मिळालंय। सिकंदर भाई, आत्ताच एक नुकतंच खेडचे उद्योजक कौस्तुभ भुटाले यांनी खेड शहरात आंदोलन केलं होतं, घंटानाद आंदोलन केलं होतं, जेणेकरून सार्वजनिक शौचालय जेथे बसवणार होते त्या गोष्टीला विरोध झाला
आणि त्याच गोष्टीवरून जनजागृती करण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं. आज खेड शहरातील सार्वजनिक शौचालयांची जर आपण अवस्था बघितली तर अत्यंत वाईट आहे. तर मग अशा वेळेला सार्वजनिक शौचालय खेळमध्ये व्हावी, नवीन जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना पाठिंबा द्यावा की कसं करावं, याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? आज खेड नगरपालिकेने खेडमध्ये दोन, एक 25 लाख आणि एक 35 लाखाचं, 25 लाखाचं नगरपालिकेच्या मागे सुलभ शौचालय बांधलेलं आहे. ते अद्याप उद्घाटन होऊन चालू झालेलं नाही, ही खेदची गोष्ट आहे. एक गांधी चौकामध्ये एक केलेलं आहे काम, तेही अजून पूर्ण प्रगतीचे नाही आहे. प्रत्येक वार्ड जिथं रहदारी जास्त आहे तिथं हे सुलभ शौचालय पाहिजे. त्यासाठी नगरपालिकेने प्रशासकीय अधिकारी त्याचा एक आढावा बैठक घेऊन ते प्रत्येक ठिकाणी बांध, एसटी स्टँड असो, मीनाताई ठाकरे असो किंवा तलेच्या वाकण, इथं प्रत्येक ठिकाणी जर बांधले दोन दोन सीटचे संडास तर बरं होईल. आणि कौस्तुभ पुटाळे जे केलं होतं ते चांगलं होतं, पण काही लोकांनी त्यांना विरोध केला, ही दुर्दैव गोष्ट आहे. नक्कीच विकास कामानं कुठे खोडागाव नाही असे यांचं सिकंदरभाई मुसे यांनी स्पष्ट केलंय. सिकंदरभाई, आणखीन एक महत्वाचा प्रश्न या शहराच्या विकासामध्ये येतो, तो म्हणजे खेड शहरामध्ये अनधिकृत खोके जे सध्या मोठ्या प्रमाणात वाढतात, रस्त्याच्या दुतर्फा खोके होत आहेत, त्याच्यामुळे खेड भरणे महामार्ग असेल किंवा तो मुख्य मार्ग जो आहे तो कुठेतरी रुंद होण्याऐवजी आता अरुंद व्हायला लागलाय आणि वाहतूक कोंडी सारखे त्रास तिकडे होत आहेत. आज तुम्ही बघताय की खेडमध्ये जे अनधिकृत खोके उभे राहिले आहेत ते खेडमध्ये जी आहे सत्ता आहे, तीन पक्षाची सत्ता, ते तिन्ही पक्षाचे लोकांनी ते खोके उभे केलेले आहेत. त्याला तिन्ही पक्षाचे लोक पक्षाचे जे आहेत पदाधिकारी आहेत ते जबाबदार आहेत. खरं आज बघताय तुम्ही की नगरसेवक जर खोके उभे करायला लागले त्यांच्या लोकांचे तर कसा यो विकास होईल. आज तुम्ही बघताय की खेर भरणा रोड हा किती रुंदीचा रोड आहे आणि पुन्हा हे खोके उभे राहिले. तो रोड बीएनसीच्या ताब्यात असताना आमच्या क वर्ग नगरपालिकेने आज ताब्यात घेतलेला आहे, त्याच्यावर 1.5 करोड रुपये खर्च केले. का तो क वर्ग असताना तो नगर रस्ता आपल्या ताब्यात घेण्याची गरजच का? दारू धंद्यावाल्यांची लायसन्स रद्द होण्यावरती म्हणून तुम्ही ताब्यात घेतला का? माझी खेडच्या चांगल्या लोकांना, चांगल्या नागरिकांना एकच विनंती आहे की हा रस्ता आपण पुन्हा बीएनसीच्या ताब्यात देण्यासाठी काय जर करता येईल, कोर्टात जाण्यासाठी, हायकोर्टात जाऊन ते जर पुन्हा जर करता आलं त्या किंवा कलेक्टर ऑफिसला जाण्यासाठी तर पूर्ण खर्च मी करीन, पण तुम्ही माझ्या संगती या आणि तो रस्ता आपण बीएनसीच्या ताब्यात देऊया जेणेकरून खेडचा विकास हो, दोन दोन साईडला दोन दोन मीटर रस्ता रुंदीकरण व्हावं आणि त्याला काहीतरी खेडला आपल्या वेगळी दिशा हो, ही माझी अपेक्षा आहे. नक्कीच खेड भरणे मुख्य मार्ग जो आहे तो सध्या अनधिकृत खोक्यांच्या माध्यमांमुळे सध्या अरुंद होताना पाहायला मिळतो आणि यावरती कोणीच आवाज उठवत नाही. परंतु सर्व नागरिकांनी जर एकत्रित आलं तर पुन्हा हा रस्ता पीडब्ल्यूडी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करता येऊ शकतो आणि तसं झाल्यास त्या रस्त्याची देखभाल जी आहे ती राज्य शासनाकडून व्यवस्थितरित्या केली जाऊ शकते. क वर्ग नगरपालिकेला तितका खर्च करणं किंवा रस्त्याची देखभाल करणं शक्य होत नाही कारण की उत्पन्नाच्या अनेक मर्यादा असतात. सिकंदरभाई आणखीन एक प्रश्न आहे, तो म्हणजे खेड शहरामध्ये एवढ्या मोठ्या हजारो संख्येची लोकसंख्या खेड शहरात आहे परंतु शहरवासियांना विरंगुळा व्हावं असं एकही ठिकाण नव्हतं. प्रबोधनकार ठाकरे उद्यान जे आहे ते उद्यानाचे आता नूतनीकरण केलं, 67 लाख रुपये त्या उद्यानावर खर्च केले गेलेत, परंतु त्या उद्यानात आजही लोकांना किंवा लहान मुलांना जाता येत नाही, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आज मोठी खेदाची गोष्ट आहे की खेडचा लोकसंख्या 20 ते 25 हजारावर गेलेली आहे आणि खेळमध्ये एकही गार्डन नावाची गोष्ट नाही जिथं मुलं जाऊन खेळणे खेळू शकतात, वयस्कर लोक जाऊन बसू शकतात संध्याकाळी. आणि आज ते 67 लाखाचं काम हे तर आम्हाला वाटत नाही 67 लाखाचं काम असेल. आणि तिथं जर विमान ठेवले गेले त्याची काय दूर दशा झाली, त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे, त्या उद्यानाकडे कुणाचं लक्ष नाही आहे, आतमध्ये काय बसायला बाकडी नाही आहेत किंवा खेळणी नाही आहेत. आणि हे सर्व का झालं, हे लोकांनी काय केलं तिथल्या आम्ही निवडून दिलेल्या लोकांनी हे आम्हालाच कळत नाही. त्याच्याबद्दल आम्ही खेडवासियांना आम्ही खेद व्यक्त करतो की आम्ही चुकलो आणि कुठेतरी ह्या लोकांना बसवले. म्हणजे ज्या निवडणुकीमध्ये ज्या सदस्यांना लोकांनी प्रतिनिधित्व करायला निवडून दिलं होतं त्या लोकांनी काहीच काम केलं नाही आणि त्याचमुळे खेड शहराला कुठेतरी विकासापासून त्याचा लांब राहायला लागतं. खेड शहराचा विकास होत नाही आहे, नागरिकांची कामं होत नाही आहेत, एकंदरीत असंच आपल्याला पाहायला मिळतंय. या सर्व गोष्टींमध्ये जर बदल घडवायचा असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी नेमकं काय करावं आणि सर्वसामान्य माणूस काय करू शकतो असं काय वाटतं तुम्हाला? सर आता तुम्ही बघताय ना की आता इलेक्शन आलेलं आहे, इलेक्शन आल्यानंतर लोकांच्या हातात आहे की आपल्याला कुणाला सत्तेवर बसवायची आहे. त्यामुळे खेडच्या जनतेने, सर्व जनतेने एकत्र येऊन
चांगले नगरसेवक मग त्यामध्ये डॉक्टर्स वकील चांगले स्टँडर्ड इंजिनियर्स असे खेडमध्ये खूप काही लोक आहेत त्यांना त्या पदावर पाठवूया जेणेकरून त्या खेडचा विकास होण्यासाठी ते लोक पुढे धडपड करतील आणि चांगली कामं होतील जेणेकरून गट म्हणजे रस्ते चांगले होतील उद्यानं चांगली होतील मिलाटे ठाकरे हॉल चालू होईल आणि चांगले आपलं खेडचं नाव कुठेतरी महाराष्ट्रात गेलं पाहिजे एक नंबरवर अशी कामं करण्यासाठी चांगले लोक एक करण्यात यावी निवडून देण्यात यावी. आता माझं तर हे आहे की मी यावेळी माझे 16 ते 20 उमेदवार अपक्ष उमेदवार उभे करणाराची माझी इच्छा आहे पण त्यासाठी मी खेडच्या जनतेकडे अशी विनंती करतो की सर्वांनी एकत्र येऊन मला माझ्या याला माझ्या जे माझ्या मनामध्ये जे हे आहे जिद्द आहे त्याला तुम्ही सपोर्ट करा सर्वांनी एकत्र या तुमचे मत मला सुचवा आणि आपण एकत्र येऊन काहीतरी मीटिंग घेऊया आणि काय खेळचा विकास कसा करता येईल जे राजकीय पक्ष आहेत त्यांना तुम्ही आमदार किंवा खासदार किंवा तुम्ही मदत करा पण आज आपल्या खेळच्या विकासासाठी आपण वेगळं एक पॅनल उभा करून त्या पॅनलला आज विजय करून त्याला बसवूया जेणेकरून आपल्या खेळचा विकास होईल. नक्कीच तुम्ही आता निवडणुकीच्या अनुषंगाने ही मोठी घोषणा केली करता परंतु तुम्ही जे पॅनल उभा करणार आहात त्याला कुठल्या राजकीय पक्षाचा सपोर्ट असणार आहे की किंवा राजकीय पक्षाचा पाठबळ असणार आहे का? मला त्या मी तर कुठल्या राष्ट्रीय पक्षाचं पाठबळ घेणार नाही कारण मला कोणाचा दडपण आला नाही पाहिजे माझ्यावर जे कामं होतील ती व्यवस्थित होतील मी सर्व समाजाच्या लोकांना हाताशी धरून सर्व समाजाचे उमेदवार असणार आणि त्यांना उमेदवार उभी करणार आणि ते मी निवडून आणणार. नक्कीच खेडच्या विकासा दृष्टीनं एक महत्वपूर्ण गोष्ट सिकंदर मुसा यांनी केलेली पाहायला मिळते. खेड नगरपालिकेची निवडणूक आता अवघ्या 1 ते 1.5 महिन्यावर आली असतानाच आता खेड शहराच्या विकासासाठी राजकीय पक्ष विरहित एक निवडणुकीमध्ये एक सर्वसामान्य नागरिकांचं विकास करणारं पॅनल उभं करण्याचा निश्चय सिकंदर मुसा यांनी घेतलेला आहे. आगामी खेड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सिकंदर मुसा हे त्यांचे पॅनल उभा करतील सर्व समाजातील सर्व लोक त्या पॅनलमध्ये सहभागी असतील त्यांचे उमेदवार देखील असतील आणि याच उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन देखील ते आता करतायत जेणेकरून खेड शहराचा विकास होईल असं त्यांनी सांगितलं. एकूणच तुमचं नेमकं प्लॅनिंग काय असणार आहे या निवडणुकीच्या दृष्टीने? खेडचा विकास हे माझं एक ध्येय आहे. मी भले मला काही लोक काय हे करू पण मी ते माझं ध्येय आहे की खेड जिथं मी जन्माला होईल ते माझं खेड अतिसुंदर व स्वच्छ असावं हे माझं एक ध्येय आहे. नक्कीच नेहमीच आजपर्यंत सामाजिक कार्यात वावरणारे सिकंदर मुसा हे यशस्वी बांधकाम उद्योजक म्हणून देखील ओळखले जात आहेत आणि आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून सिकंदर मुसा यांनी ही घोषणा केली की खेड शहराच्या विकासासाठी विकास खेड शहराचा विकास हेच महत्वाचं ध्येय ठेवून ते आता या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत. सर्व अपक्ष लोकांना ते उभे करणार आहेत संपूर्ण पॅनल त्यांचं स्वतंत्र उभं करून खेड शहराच्या विकासाला एक नवीन चालना देण्याचा प्रयत्न ते करणार आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांनी खेड शहरवासियांनी या त्यांच्या प्रयत्नांना पाठबळ द्यावं त्यांना पाठिंबा द्यावा आणि या प्रयत्नांना यश मिळावं अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. पुन्हा एकदा सिकंदरबाई मॅक्स मराठी परिवाराच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खेड शहराच्या विकासासाठी जो तुम्ही प्रयत्न करताय त्या पुढील तुमच्या वाटचालीसाठी सुद्धा आम्ही तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. खेड शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सिकंदरभाई मुसा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शमशुद्दीन खान व मित्र परिवार.